आणखी एक महत्त्वाची बातमी, गुणरत्न सदावर्तेंना किला कोर्टात हजर करण्यात आलेले, एसटी कर्मचाऱ्यांना किला कोर्टात आणलेले आहे। जे 103 कर्मचारी होते त्यांनाही किला कोर्टात आणण्यात आलेले आहे। सुनावणीला सुरुवात झालेली आहे किला कोर्टात। 5 गाड्यांमधून या आंदोलकांना किला कोर्टात आणलं आहे। 103 आसपास हे आंदोलक आहेत। या सगळ्या आंदोलकांना सुद्धा किला कोर्टात आणले, पवारांच्या घरावर हल्ला करणारे हे सगळे आंदोलक आहेत त्यांना सुद्धा इथे किला कोर्टात आणलेलं आहे। काही वेळापूर्वी गुणरत्न सदावर्ते यांना कोर्टात आणलं तेव्हाची दृश्य अपडेट्स घेत आमचे प्रतिनिधी कुशवाहत पाटील यांच्याकडून। कुशवाहत, साधारण किती वेळ आता ही सुनावणी सुरू राहील आणि हे जे आंदोलक होते हल्ला करणारे त्यांना सुद्धा कोर्टात आणलेले कळतंय? सुवर्ण, गुणरत्न सदावर्ते यांची सुनावणीला सुरुवात झालेली आहे। काही थोड्या वेळामध्येच ही सुनावणी संपेल, परंतु जे 103 कर्मचारी ज्यांना किला कोर्टामध्ये देखील हजर करण्यात आलेलं आहे त्यांच्या सुनावणीला अजून वेळ आहे। त्यांची सुनावणी सुरू होईल आणि त्यानंतर ही सुनावणी ही दीर्घकाळ चालेल असं वाटतं। कारण साधारणतः या दोन्ही ज्या सुनावण्या आहेत त्या वेगवेगळी कलमं आहेत। कारण ज्या कर्मचाऱ्यांना जी कलमं लावलेली आहेत त्याच्यापेक्षा वेगळी कलमं ही कॉन्सेप्टची कलमं, जे कट रचनेच्या संदर्भातली कलमं जी आहेत ती गुणरत्न सदावर्ते यांच्यावर लावण्यात आलेली आहेत। आणि त्यामुळं गुरुत्न सदावर्ते हे स्वतःच कदाचित आजचे आर्ग्युमेंट्स हे करू शकतात। आणि आपल्या सरकारच्या वतीनं ॲडव्होकेट प्रदीप घरत ही आपली सरकारची बाजू मांडत आहेत। या संपूर्ण कालच्या घटनेनंतर सर्वच पोलीस प्रशासन जे आहे ती जागा झालेलं आहे। त्यानंतर 103 कर्मचाऱ्यांना झालेली अटक आणि त्यांच्या आज त्यांच्याकडे कोर्टात सादर केल्यानंतर पोलीस कस्टडी ही 103 कर्मचारी आणि गुणरत्न सदावर्ते यांच्याकडे मागितली जाईल। कारण हा शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला, त्या संदर्भात काय काय कुणा कोणकोण सामील आहे का, कट रचला गेला का, या संदर्भात ही सुनावणी कस्टडीसाठी कारण ही राज्य सरकारच्या वतीनं पोलिसांच्या वतीनं कोर्टासमोर मांडली जातील। ठीक, कुशात, या सगळ्या घडामोडींना लक्ष ठेवून राहा। सुनावणी संपल्यानंतर काय निर्णय कोर्ट देत आहे हे आपल्याला सगळ्यात आधी झी 24 तास प्रेक्षकांना सांगायचंय। तुटा धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।